नो डी आर टी लेक्चरचं यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरला आपण तलाठी या भरती परीक्षेच्या संदर्भात काही महत्त्वाची माहिती बघितलेली होती, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून ज्या वेळोवेळी भरती परीक्षा आयोजित केल्या जातात त्या भरती परीक्षेच्या संदर्भातही आपण पाठीमागच्या लेक्चरला माहिती बघितलेली होती. आता आपण बघतो आहोत की तलाठी भरती परीक्षा दररोज 3 सत्रांमध्ये होत आहे. या परीक्षा होत असताना या परीक्षेमध्ये TCS या कंपनीच्या मार्फत जी प्रश्नपत्रिका तयार करण्यात आलेली आहे त्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपला जो RTI ॲक्ट आहे, राईट टू इन्फॉर्मेशन, माहितीचा अधिकार किंवा माहितीचा अधिकार अधिनियम जो आहे याच्या संदर्भामध्ये हमखास प्रत्येक सत्रामध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. म्हणून आपल्याला या ठिकाणी आजच्या लेक्चरला माहितीचा अधिकार अधिनियम 2005, त्याचबरोबर या माहितीच्या अधिकाराच्या संदर्भात काही महत्त्वाचे जे प्रश्न आहेत की जे परीक्षेला विचारले जाण्याची दाट शक्यता आहे त्या प्रश्नांच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी माहिती बघायची आहे. या ठिकाणी या माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या घटकाची माहिती बघण्यापूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करा की जेणेकरून या चॅनेलच्या माध्यमातून येणारी महत्त्वाची माहिती मिळेल, आणि तुमच्या इतर मित्रांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा की जेणेकरून त्यांना या माहितीचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून फायदा होईल. चला तर आपण आजच्या लेक्चरला माहितीचा अधिकार अधिनियम 2005 राईट टू इन्फॉर्मेशन या घटकाविषयी माहिती बघणार आहोत. आता जर आपण सुरुवातीला याची पार्श्वभूमी बघितली तर या पार्श्वभूमी बघण्याच्या अगोदर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 याची माहिती बघणार आहोत. त्यानंतर आपण त्याची पार्श्वभूमी बघायची, हा अधिकार कधी तयार झाला, कुठे सर्वात प्रथम तयार झाला, त्यानंतर आपण याच्या संदर्भात जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हे दोन्ही अधिनियम आपलं जर बघितलं तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. आपल्याला या ठिकाणी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 याच्या संदर्भात माहिती बघायची आहे. आता हे जे दोन्ही अधिनियम आहेत हे दोन्ही अधिनियम माहितीच्या अधिकारासंदर्भात किंवा लोकांच्या हिताच्या संदर्भात महत्त्वाचे आहेत. 2015चा आणि 2005चा हे दोन्ही अधिकार महत्त्वाचे आहेत. माहितीचा अधिकार अधिनियम RTI भारताच्या संसदेने 2005 संसदेत मंजूर केला, त्यानंतर तो खऱ्या अर्थाने कायद्याच्या स्वरूपात आला. माहितीचा अधिकार जो आहे तो अधिकार भारतातील एक महत्त्वाचा कायदा आहे जो नागरिकांच्या माहितीच्या प्रवेशासाठी नियम आणि प्रक्रिया स्थापित करतो. म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीची जर माहिती पाहिजे असेल तर ती माहिती मिळवण्यासाठी त्या प्रकारच्या कशा प्रकारचे नियम घालून दिलेले आहेत, कशा प्रकारची प्रक्रिया आहे त्या संदर्भातील हा माहितीचा अधिकार आपल्याला माहिती देतो. माहितीचा अधिकार कायदा, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट, हा भारतीय कायदा आहे जो नागरिकांना माहिती मिळवण्यासाठी नियम आणि प्रक्रिया स्थापित करण्यासाठी मदत करतो. भारतातील कोणताही नागरिक माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहितीची विनंती सार्वजनिक प्राधिकरणाकडून करू शकतो ज्याला त्वरित किंवा 30 दिवसाच्या आत प्रतिसाद देणं आवश्यक आहे. आता या माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून काय दिलेलं आहे तर माहितीच्या अधिकारातून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सार्वजनिक प्राधिकरण किंवा सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे ज्या सार्वजनिक संस्था आहेत की ज्या शासनातर्फे, राज्य शासनातर्फे किंवा केंद्र शासनातर्फे ज्या संस्था चालवल्या जातात, जे काही सार्वजनिक प्राधिकरण आहेत त्या सार्वजनिक प्राधिकरणाकडून आपण माहिती मिळवण्यासाठी विनंती करू शकतो. आता ही माहिती ज्यावेळेला मिळवण्यासाठी विनंती करतो ती माहिती आपल्याला त्वरित किंवा 30 दिवसाच्या आत त्या माहितीला प्रतिसाद देणं आवश्यक आहे, आणि अशा प्रकारचा त्या अधिनियमामध्ये किंवा अधिकारामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. जर या प्रकरणामध्ये याचिकाकर्त्याच्या जीवनाचा किंवा स्वातंत्र्याचा समावेश असेल तर त्याला 48 तासाच्या आत माहिती देणं आवश्यक आहे. या कायद्यानुसार प्रत्येक सार्वजनिक संस्थेनं व्यापक प्रसारासाठी एक रेकॉर्ड संगणकीकृत किंवा कॉम्प्युटराइज असं रेकॉर्ड तयार केलेलं आहे. काही विशिष्ट श्रेणीतील माहिती सक्रियपणे प्रसारित करणं आवश्यक आहे की जेणेकरून नागरिकांना केवळ माहितीसाठी औपचारिक विनंती करावी लागते. म्हणजे अशा प्रकारे आपण बघतो की आजकाल जर आपण बघितलं तर या माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत आपल्याला विविध गोष्टींची माहिती मिळते, किंवा एखादा निधी असेल, कोणत्या गोष्टीसाठी किती प्रकारचा निधी वापरला, कोणत्या ठिकाणी किती वापरला, या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला या अधिनियमाच्या माध्यमातून मिळते. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर या माहितीचा अधिकार आपण ज्यावेळेला एखाद्या प्राधिकरणाकडून किंवा एखाद्या संस्थेकडून माहिती मागतो ती माहिती आपल्याला त्वरित देणं अपेक्षित आहे, किंवा 30 दिवसाच्या आत त्या माहितीचं उत्तर देणं हे गरजेचं आहे. जर याचिकाकर्त्याच्या जीवनाचा किंवा स्वातंत्र्याचा समावेश असेल तर 48 तासाच्या आत त्या संबंधित प्राधिकरणाला त्या ठिकाणी तशा प्रकारची माहिती द्यावी लागते. आता या माहितीच्या अधिकाराची निर्मिती कशाप्रकारे झाली बघायची आहे. RTI विधेयक भारताच्या संसदेने 15 जून 2005 रोजी मंजूर केले,
आणि 12 ऑक्टोबर 2005 रोजी ते आपल्या भारतामध्ये लागू केलं, म्हणजे संसदेमध्ये ते 15 जून 2005 रोजी मंजूर झालं आणि 12 ऑक्टोबर 2005 रोजी राष्ट्रपतींची त्यांच्यावरती सही झाल्यानंतर ते आरटीआय विधेयक हे आपल्या भारतामध्ये पूर्णपणे लागू झालं। माहितीचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार म्हणून सूचीबद्ध नसला तरी ते संविधानाच्या अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकारांच्या तसेच जीवनाचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचा रक्षण करण्याचं काम हा माहितीचा अधिकार करतो। आता जो माहितीचा अधिकार आहे तो माहितीचा अधिकार हा 2005 कायद्यामध्ये समाविष्ट असलेल्या प्राधिकरणांना सार्वजनिक प्राधिकरण म्हणून त्याच्यामध्ये संबोधलेलं आहे। आता ही जी सर्व प्राधिकरणं आहेत त्या प्राधिकरणांना सार्वजनिक प्राधिकरण असं नाव देऊन ते त्याच्यात अंतर्भूत केलेले आहेत। त्याची पार्श्वभूमी काय बघा, आता शासनाची आंतरराष्ट्रीय धोरणे, न्यायालयाचे निर्णय, नागरी संघटनांचा वाढता दबाव या सर्व गोष्टींच्यामुळे आपल्या भारतामध्ये हा जो माहितीचा अधिकार कायदा आहे तो कायदा निर्माण केला गेला किंवा तो निर्माण करून तो अंमलात आणला गेला, त्याच्यासाठी तो लागू करण्यात आला। आता जो माहितीचा अधिकार आहे तो माहितीचा अधिकार बाहेरच्या देशांच्यामध्ये खूप आधीपासून तो लागू केला गेलेला आहे। माहितीचा अधिकार कायदा स्वीकारण्यामध्ये जगातील सर्वात पहिला देश कोणता असेल तर तो स्वीडन आहे। स्वीडन या देशामध्ये 1766 हा कायदा तयार केला गेला आणि हा कायदा तयार करत असताना त्या ठिकाणी फ्रीडम ऑफ प्रेस ॲक्ट या नावाने तो कायदा तयार केला गेला आणि हा कायदा तयार केल्यानंतर त्या कायद्याची अंमलबजावणी स्वीडन या देशामध्ये झाली। म्हणून स्वीडनने माहितीचा अधिकार सर्वात प्रथम मान्य केला। म्हणून जर आपण बघितलं तर या संदर्भामध्ये परीक्षेला बऱ्याच वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे की सर्वप्रथम माहितीचा अधिकार कोणत्या देशामध्ये लागू करण्यात आला, त्याचं साल कोणतं होतं, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलेला आहे। या स्वीडननंतर परत डेन्मार्क, फिनलँड, नॉर्वे या देशांच्यामध्ये माहितीच्या अधिकाराचे कायदे तयार केले गेले आणि त्यांच्यामध्ये ते लागू केले गेले। आता आपल्याकडे सर्वात शेवटी खूप अलीकडच्या कालखंडामध्ये माहितीचा अधिकार निर्माण केला गेला। युनोच्या आमसभेमध्ये पहिल्या अधिवेशनात 1946 युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स संमत केलेल्या या ठरावाला अशा प्रकारचं नाव दिलं गेलं। संमत केलेल्या ठरावाला अशा प्रकारचं स्पष्ट करण्यात आलं होतं की नागरिकांना माहिती मिळवण्याचे स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार असून तो संयुक्त राष्ट्रांना मान्यता दिलेल्या नागरिकांना आधारशील आहे। 20व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपियन युनियनने पारदर्शकतेसाठी माहितीचा अधिकार अनिवार्य मानला आणि युरोपियन कन्व्हेन्शन फॉर द प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स अँड फंडामेंटल फ्रीडम हा जो कायदा आहे तो कायदा युरोपमध्ये 1950 तयार करण्यात आला। 1971 राष्ट्रकुल संघटनेनं किंवा मंडळाने नागरिकांच्या प्रशासनातील सहभाग वाढवण्याच्या दृष्टिकोनाने माहितीचा अधिकार राष्ट्रकुल संघटनेनंही मान्य केला। म्हणजे हळूहळू जर आपण बघितलं तर हा एका देशाने चालू केलेला अधिकार हळूहळू आंतरराष्ट्रीय संघटनांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि तो कालांतराने परत सर्वांचा एक महत्त्वाचा भाग बनला। आता आपल्याला याच्यातील महत्त्वाची कलमं बघायची आहेत। पहिलं कलम आहे कलम 2 H। आता या कलमामध्ये सार्वजनिक प्राधिकरणाची व्याख्या, म्हणजे सार्वजनिक प्राधिकरण कशाला म्हणायचं, कोणत्या संस्था येतात, त्या संदर्भामध्ये कलम 2 H माहिती दिलेली आहे। सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत सर्व प्राधिकरण आणि संस्था यांचा समावेश होतो। याची इत्यंभूत माहिती ही सर्व कलम 2 H दिलेली आहे। कलम 4 1 B सरकारने माहिती राखून ठेवणे आणि सक्रियपणे उघड करणे आवश्यक आहे, हे कलम 4 1 B दिलेलं आहे। कलम 6 माहिती सुरक्षित करण्यासाठी एक सोपी प्रक्रिया निर्धारित त्यांनी सांगितलेली आहे। कलम 7 PIO माहिती प्रदान करण्यासाठी कालमर्यादा निर्धारित केलेली आहे। कलम 8 किमान माहिती उघड करण्याच्या पासून अशा प्रकारची सूट दिलेली आहे। कलम 8 1 यामध्ये माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती सादर करण्यापासून सूट देण्यात आलेली आहे। कलम 8 2 जर मोठ्या सार्वजनिक हिताचा सेवा केली गेली असेल तर अधिकृत गुप्पिते कायदा 1923 अंतर्गत सूट देण्यात आलेली आहे। कलम 19 यामध्ये अपील करण्यासाठी द्विस्तरीय यंत्रणेची तरतूद आहे। कलम 20 वेळेवर माहिती न दिल्यास, चुकीची, अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी विकृत माहिती न दिल्यास दंडाची तरतूद आहे। आता माहितीचा अधिकारमधील पुढचं कलम आहे कलम 23 भारतीय सर्वोच्च न्यायालय आणि राज्यघटनेच्या अनुच्छेद 32 आणि 226 अंतर्गत उच्च न्यायालयाचे रीट अधिकार क्षेत्र अबाधित ठेवलेलं आहे। आता आपण हा भारताचा बघितला, आता महाराष्ट्राचा बघायचं आहे। महाराष्ट्र राज्याने माहितीचा अधिकाराचा आदेश व त्याखालील नियम
दिनांक 23 सप्टेंबर 2002 पासून लागू केलेला आहे. दिनांक 15 जून 2005 पासून केंद्र शासनाने माहितीचा अधिकार कायदा 2005 लागू केला. हा कायदा महाराष्ट्र राज्याने 12 ऑक्टोबर 2005 पासून लागू केला. कायद्यामुळे महाराष्ट्रात माहिती अधिकार अध्यादेश व अधिनियम 2002 निर्सित केलेला आहे. 12 ऑक्टोबर 2005 पूर्वीच्या अर्जावरती पूर्वीच्या कायद्याप्रमाणे म्हणजेच महाराष्ट्राच्या माहिती अधिकार 2002 प्रमाणे कार्यवाही करायची. 12 ऑक्टोबर 2005 पासून अर्जावरती नवीन माहितीच्या अधिकारात कायदा 2005 प्रमाणे कारवाई सुरू आहे. आता माहिती याचा अर्थ कोणत्याही स्वरूपातील कोणतेही साहित्य असा नसून अभिलेख दस्तऐवज ज्ञापने अभिप्राय सूचना प्रसिद्धीपत्रके आदेश रोजवह्या संविदा अहवाल कागदपत्रे नमुने प्रतिमाने कोणत्याही इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील आधार साधन सामुग्री त्यावेळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यान्वये सार्वजनिक प्राधिकरणाला ती तशा प्रकारची माहिती मिळवता येणार आहे. आता ही जी माहिती आहे ही माहिती मिळवून त्याप्रमाणे त्या ठिकाणी आपण तो कायदा वापरू शकतो. अशा प्रकारे माहितीच्या अधिकाराच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी थोडक्यात माहिती सांगता येईल. या संदर्भात तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.